नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। आज नॉर्मली मार्केट एका सेलिंग प्रेशर नंतर ना काय झालं की पुन्हा अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत होतं। सेलिंग प्रेशर मार्केटवर दिसत होतं, परंतु त्या प्रमाणामध्ये आज मार्केटमध्ये काही फॉल येत नव्हता। नॉर्मली जर ते नॉर्मली काही निगेटिव्ह असलं तरी आम्हाला असं वाटतं की ही वादळापूर्वीची शांतता असू शकते। एक मोठी रॅली पुन्हा एकदा आपल्याला इथे मिळेल, कारण सपोर्टवरून त्याने नॉर्मली बाउन्स घेतलेला आहे। मग पाहूया लेवल्स निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या असतील की जे आपल्याला उद्या ट्रेडिंगसाठी गाइडन्स करतील। महत्त्वाची गोष्ट आहे की जर पाहिला गेला आपण तर याच्यामध्ये एक फॉलिंग वेज नॉर्मली पॅटर्न फॉर्म करतोय, नवीन लोअर लोज मार्केट बनवायचं काम करतंय। आत्ताच्या कंडिशनला जर मी पाहिला गेलो तर उद्या 19,700 वरती मार्केटमध्ये एक अपसाईड रॅली मिळू शकते की जी नॉर्मली 19,780 ते 19,840 पर्यंत घेऊन जाईल आणि 19,600 खाली सेलिंग प्रेशर क्रिएट होईल। तर ह्या लेवल्सवर आपण लक्ष ठेवायचंय। 19,600 खाली स्पॉट गेल्याशिवाय मंदी नकोय किंवा पुटमध्ये नकोय आणि 19,700 वरती गेल्याशिवाय कॉलमध्ये नकोय, कारण ट्रॅप होणार नाही आपण त्याच्यामध्ये। याच्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीची जर कंडिशन आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर इथे पण नॉर्मली एक काय झालेलं आहे की डाऊनफॉल क्रिएट होतोय आणि एक सपोर्ट घेतलेला आहे 45,600 आणि वरच्या साईडला गेलेला आहे। आता उद्याची जर गोष्ट आपण करायला गेलो 45,930 हा एक इम्पॉर्टंट पॉईंट असेल। इथे आपल्याला एक ब्रेकआउट भेटू शकतो। 45,930 वरती एक रॅली येईल की जी 46,000 आणि 46,200 म्हणजे प्रत्येक 200 पॉईंटच्या टप्प्यामध्ये बँक निफ्टी वर जाईल जर 45,930 ब्रेक केला तर, आणि 45,600 खालीच आपल्याला पुटमध्ये बसायचे। तोपर्यंत कुठलीही कंडिशन नाही आहे, कारण तो पूर्णपणे ट्रॅप करेल। कदाचित तो एकदा पुन्हा ह्या लेवलला येऊ शकतो बॉटम टेस्टिंगला, परंतु 15 ते 20 मिनिटं जर त्याच्याखाली तो क्लोज राहतोय स्ट्रॉंगली तर तो जोरदार खालच्या दिशेने जाऊ शकतो। फिन निफ्टीमध्ये आता बघूया। फिन निफ्टीच्या कंडिशन्स आपण पाहायला गेलो 20,400 एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि याच्या खालीच तुम्हाला पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर क्रिएट होईल आणि 20,560 वरतीच अपसाईडचा विचार करायचा आहे, लक्षात ठेवा। आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की मध्ये ट्रेड नाही करायचा का, तर करू शकतो आपण। 20,500 खाली जर स्पॉट आला तर नॉर्मली तो 20,450 आणि 20,400 कडे नेण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे तुम्हाला इथून पण नॉर्मली एक 100 पॉईंटची रॅली कॅच होईल नॉर्मली 20,500 खाली। महत्वाची गोष्ट 20,560 वर गेल्याशिवाय तेजी नाही करायची। 20,560 वर गेल्यानंतर 20,600 आणि 20,680 हे टप्प्याटप्प्याने वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल। फक्त ह्या ज्या मी लावलेल्या रेजिस्टन्स आणि सपोर्ट आहेत याच्या खाली किंवा वर मोठी रॅली आपल्याला भेटू शकते। मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस। तसेच हे ट्रेड करताय प्रॉपर अनालिसिस करा, याच्यामध्ये काय चुका होत आहेत हे समजून घेण्यासाठी ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ पहा, कारण हे ट्रेडिंग जर्नल कंपल्सरी प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे। छोटी वस्तू आहे, परंतु खूप मोठा इम्पॅक्ट त्याचं तुम्हाला जाणवेल। त्यासाठी ज्यांनी अजूनही ट्रेडिंग जर्नल सुरुवात केली नसेल, लिंकवर जाऊन तुमचं ट्रेडिंग जर्नल आजच बुक करा आणि ते भरायला सुरुवात करा, कारण नुसते ट्रेड घेऊन उपयोग नाही, त्याच्याबरोबर जे काही चुकतंय किंवा जिकडे बरोबर येतोय त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। आता काही 4 स्टॉकचा स्टडी करूया आपण, जे तुम्हाला उद्यासाठी दिशादर्शक राहतील। पहिला स्टॉक असेल याच्यामधला हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड। हिंदाल्कोमध्ये आम्हाला 450 ला आजचं क्लोजिंग दिसतोय, 452 वरती हिंदाल्कोवर लक्ष ठेवा। 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनी। टीव्हीएस मोटर कंपनीमध्ये आजचं 1,383 बंद भाव आहे, 1,386 वरती याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचे। 3 नंबरचा स्टॉक असेल रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर लिमिटेड, 1,059 भाव बंद आहे, 1,056 खाली याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं, सेलिंग प्रेशर क्रिएट होईल। आणि 4 नंबरचा असेल याच्यामध्ये PI इंडस्ट्रीज लिमिटेड। PI मध्ये पण आम्हाला 3573 रुपयाला क्लोज दिसतोय, 3565 खाली PI इंडस्ट्रीवर लक्ष ठेवा, जोरदार फॉल येऊ शकतो, कारण इथे आम्हाला इन्व्हर्टेड फ्लॅग अँड पोल दिसतोय, तर त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, मोठी रॅली कदाचित तुम्हाला इथे भेटू शकते। अशा प्रकारे होते मित्रांनो 4 स्टॉक, आणि तुम्ही पाहिलं असेल की जे आम्ही प्रत्येक शनिवारी अनालिसिस करून स्टॉक देतोय, भन्नाटमध्ये तुम्हाला 2 दिवसामध्येच खूप छान रॅली दिली आहे। ज्यांनी अजून डिमॅट अकाउंट आमच्याकडून ओपन केलं नसेल अवश्य करा, जेणेकरून तुम्हालाही अशा प्रकारचे इन डिटेल अनालिसिस विथ प्रॉपर लेवल्स आम्ही तुम्हाला इथे गाईड करू शकतो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। या व्यतिरिक्त आणखी काय आमच्याकडून हवंय कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।